नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला कांद्या संदर्भातली या घडीची महत्त्वाची बातमी. कांदा उत्पादनात लाक्षणिक घट झाल्याचं बघायला मिळतंय. कांद्याच्या दरात देशभरात मोठी वाढ होत आहे, तर किरकोळ बाजारात कांद्यानं 100 ओलांडली. आणि याच संदर्भातली या घडीची एक महत्त्वाची बातमी पाहतोय. आणि त्याच अनुषंगानं आपण ही सुरू केलेली वृत्तमालिका. कांद्यानं 100 पार केलेली आहे. गावठी कांदा बाजारात दाखल झालेला आहे. तर रांगडा पोळ कांदा येण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी बाकी आहे. आणि तोपर्यंत कांद्याच्या दरात तेजी राहणार असल्याचा देखील अंदाज सध्या वर्तवला जातोय. वाढत्या दरानं ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे, कारण अर्थातच अधिकचे पैसे मोजावे लागतायत कांद्यासाठी. तर चांदा ते बांदा कांद्यानं केला बांदा असंच म्हणावं लागणार आहे, कारण सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारा हा कांदा सध्या त्यानं जी उच्चांकी गाठलेली आहे, जो भाव वाढलेला आहे, वधारलेला हा भाव निश्चितच सर्वसामान्यांना परवडणारा असंच नाहीये. आणि त्याचमुळे सर्वसामान्य ग्राहक ज्याला कांदा खरेदी करायचा आहे, रोजच्या जेवणाचा भाग असतो कांदा, आणि त्यामुळे हा कांदा महाग झाल्यानं आता सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते चिंतातूर झालेत. किरकोळ बाजारात तर 4 पदरी कांद्यानं 100 ओलांडलेली आहे. गावठी कांदा बाजारात दाखल झाला असून रांगडा अर्थात लाल कांदा पोळ कांदा यायला अजून 2 महिने लागणार आहेत. आणि तोपर्यंत भावात ही तेजी कायम राहणार असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. या वाढत्या दरानं शेतकरी सुखावला असला तरी ग्राहक मात्र नाराज झालाय. कांद्याचे हे वाढते दर पाहून केंद्र सरकारनं ही आयात खुली केली आहे. इजिप्त, इराण, इराक आणि तुर्कस्तानचा कांदा भारतात दाखल झालाय आणि त्यामुळे भाव कमी होतील अशी अपेक्षा आहे. तर पुण्यातील कांदा विक्रेते आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया या संदर्भात काय आहेत ते आपण बघूयात. सुरुवातीला 30, 40, 50, 70, 80 आणि आता 100 आणि कालपासून 120 रुपये किलो झालेले आहे. कारण म्हणजे आत्ता जो पाऊस होतो आहे, आपण बघतो सगळ्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस चालू आहे, त्यामुळे नवीन कांद्याचं जे उत्पादन आहे ते सगळं पाण्यामध्ये झोपलेलं आहे. म्हणजे थोडक्यात प्रचंड नवीन कांद्याची आवक आता मंदावणार आहे, त्यामुळे जुन्या कांद्याला बाजार मिळतो आहे. जुन्या कांद्याचा जो स्टॉक असतो, जे शेतकऱ्यांकडे उपलब्धता असते, ती आता फार कमी प्रमाणात दिसते आणि बाजारात कांदा कमी आणि त्याची डिमांड जास्ती, अशा परिस्थितीमुळे त्याचे भाव वाढलेले आहेत. नाही, आत्ता सध्या जे गिराईक 2 किलो 3 किलो कांदे घेतं ते 1 किलो घेतं, अर्धा किलो घेतो, त्याचा सेल कमी झालेला आहे. त्या कांद्याचे पार दर एवढे गगनाला भिडलेत. सामान्य माणसाने करायचं काय? सामान्य माणसांचे मरणच आहेत ना याच्यामध्ये. नाही, आता जेव्हा आम्ही 5 किलो घेत होते, आता तर पूर्ण 1 किलोवर आले ना, कारण परवडतच नाही ना. 120 रुपये जर कांदे, बटाटे 60 रुपये, तर माणसाने कसं करायचं ना. आणि लॉकडाऊनमध्ये जर एवढी महागाई असेल तर अवघडच आहे. पाऊस पडला म्हणल्यावर शेतकऱ्यांना नुकसान शेतकऱ्यांचं होतं, त्यामुळं जास्त काही बोलू शकत नाही. जर शेतकऱ्यांचा मालच जर खराब झाला म्हणलं तो महाग होणारच. खूप मोठा फरक पडणार. 120 रुपये किलो कांदे म्हणल्यावर नुसतंच कांदे नाही, भाजीपाला पण महाग झाला आहे. बटाटे 30-40 रुपये किलो घेत होता, आता ते 60 रुपये झालेत. म्हणजे कमीत कमी 200 रुपये तर आमच्या रोजच्या खर्चामध्ये वाढ झाली. आणि यानंतर आपण बघणार आहोत जय हिंद सन्मान. जय हिंद सन्मान मध्ये बघणार आहोत एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांची वीरगाथा. महाराष्ट्राच्या या वीर पुत्रानं ऐतिहासिक पराक्रम गाजवलाय. चाफेकर यांनी दौलत बेग ओल्डी इथे विमान उतरवण्याचं केलेलं धाडस आज लष्कराला अतिशय मोलाची मदत करतंय. आणि त्यासाठी एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांना शौर्य चक्रानं गौरवण्यात आलंय. बघूयात सूर्यकांत चाफेकर यांची ही वीरगाथा. एअर व्हॉइस मार्शल सूर्यकांत चाफेकर इंडियन एअरफोर्स स्क्वाड्रन N32 शौर्य पदकाने सन्मान.
आयुष्यभर देशसेवा करणारे वायुदलातील एक जिगरबाज अधिकारी एअर व्हॉइस मार्शल सूर्यकांत चाफेकर. धैर्य आणि शौर्य यांची सांगड घालत या मराठी मातीतल्या तरुणानं अनेक यशांना गवसणी घातली आहे. सूर्यकांत चाफेकर आज देशाला माहीत आहे ते त्यांच्या एका महत्त्वाच्या आणि जोखीमीच्या कामगिरीसाठी. ही मोहीम जोखीमीची होती ते आम्ही का म्हणतोय तुम्हीच बघा. साली त्यांनी पूर्व लडाखच्या दौलत बेग ओल्डी मध्ये जीवाची बाजी लावून विमानांचं लँडिंग केलं. दौलत बेग ओल्डी मध्ये 1962 नंतर एकही विमान लँड झालं नव्हतं. तब्बल 43 वर्षांनी दौलत बेग ओल्डी मध्ये विमान उतरून चाफेकर यांनी इतिहास रचला. डोंगर दऱ्यांचा परिसर, तीव्र वेगाने वाहणारे वारे, उणे 50 तापमान आणि या सगळ्याच्या जोडीला होती कच्ची धावपट्टी. या प्रचंड आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हा इतिहास रचला. सूर्यकांत चाफेकर यांच्या याच कार्याचा संरक्षण खात्याने शौर्य पुरस्कार देऊन गौरव केला आहे. 31 मे 2008 या दिवशी अगदी सकाळीच आम्ही निघालो, कारण तिथे तापमान कमी असताना गेलेलं बरं, कारण 16,700 फुटावर लँडिंग करणं त्याच्यासाठी तापमान कमी लागतं, कारण विमान जी त्याची विमानाची शक्ती असते ती कमी होते. जसं जसं 16,700 फूट इतक्या उंचीवर विमान उतरवण्यावर त्याची शक्ती कमी होते, त्यामुळे आम्ही लवकरच निघालो पहाटे. तिथपर्यंत गेलो, वातावरण ठीक होतं त्या दिवशी आणि इतिहास घडला. सकाळी 6:32 दौलत बेग ओल्डी या 16,700 फूट जगातील सर्वात उंच धावपट्टीवर मी N-32 विमान उतरवलं. मी जे कार्य 2008 केलं त्याचा सामरिक महत्त्व 2020 आमच्या लक्षात आलं, कारण आता चीन्यांची जी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल बरोबरमध्ये चकमक झाली तेव्हा आपल्याला आपले जवान तिथे लवकरात लवकर पोचवायचे होते. तर C-130 हर्क्युलिस या विमानाने आपण जवानांना नेलं आणि जी कुमक हवी होती ती उभी केली. देशसेवेचा वसा घेतलेल्या नागपुरातल्या चाफेकर कुटुंबात सूर्यकांत यांचा जन्म झाला. सूर्यकांत यांचे वडील चिंतामण चाफेकर हेही भारतीय लष्करात सेवेला होते, त्यामुळे आपणही देशासाठी काहीतरी करायचं हे स्वप्न सूर्यकांत यांनी अगदी शाळेत असल्यापासूनच पाहिलं होतं. त्यासाठी कॉलेजमध्ये त्यांनी NCC प्रवेश घेतला, मात्र कालांतराने त्यांना एव्हिएशनची ओढ लागली आणि त्यांनी ठरवलं की आपण एअरफोर्समध्ये जायचं. असं लक्षात आलं की आता डिफेन्स फोर्सेसमध्ये जॉईन व्हायचं आहे, तेव्हा मला एव्हिएशनबद्दल फारच उत्सुकता निर्माण झाली, त्यामुळे मी CDSEची परीक्षा दिली आणि CDSEची परीक्षा दिल्यानंतर SSB म्हणून 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो तो दिला आणि याच जिद्दीतून पदवीचं शिक्षण पूर्ण होताच ते एअरफोर्सचीही परीक्षा पास झाले आणि 1981 ते भारतीय वायुदलात पायलट ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाले. एअर व्हॉइस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांच्या या देशसेवेचा त्यांच्या कुटुंबियांनाही सार्थ अभिमान आहे. आईला नेहमीच मुलाचा अभिमान वाटतो आणि मुलाने अभिमान वाटण्यासारखं त्यात केलं की तो आनंद द्विगुणित होतो. त्यांना मनात एकदा ठाणून घेतलं की करायचं आहे ते पूर्ण करतीलच. दो ऑफकोर्स हे नाही की फॅमिलीला अगदी ह्याच्यावर टाकून देतील की आता तुम्ही तुमचं बघा आणाल, तसं नाही. पूर्ण वेळ ऑफिसचा ऑफिसमध्ये, घराचा घरामध्ये असतो त्याचा. त्याचं प्राईड तर नक्कीच आहे की माझ्या बाबांनी असं केलं DBOवर लँडिंग, जे तेव्हा टॅक्टिकल मूव्ह असेल बट आता स्ट्रॅटेजिक मूव्ह म्हणून वापरली जाते आणि ते आपल्या सेनेसाठी
अगर बेनिफिशियल आहे तर त्याचं तर प्राऊड मला तेव्हाही होता आणि आता दुप्पट वाढलाय तो प्राऊड. एअर व्हॉइस मार्शल सूर्यकांत साफेकर यांच्या कार्याचा आणि पराक्रमाचा देशाला आणि महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या या कार्याला न्यूज 18 लोकमतचा सलाम. आणि या शौर्य गाथेसह बुलेटिन मध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि कांद्याची शंभरी या वृत्त मालिकेत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर कांद्याच्या दरात देशभरात मोठी वाढ होत आहे. कांदा उत्पादनात लक्षणीय घट झाल्यानं भावात ही तेजी आल्याचं बोललं जात आहे. किरकोळ बाजारात तर चार पदरी कांद्यानं शंभरी ओलांडली आहे. तर कांद्याच्या या वाढलेल्या दराचा फायदा नेमका शेतकऱ्यांना होत आहे की याचा फायदा केवळ व्यापाऱ्यांनाच होतोय, या सगळ्यावर आधारित ही वृत्त मालिका आपण सकाळपासून पाहतोय, ज्यातून आपण आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ग्राहकांशी देखील आपण बोललेलो आहोत. अर्थातच ग्राहकांना मात्र भाववाढ जी झालेली आहे, दरवाढ जी झालेली आहे कांद्याची, त्यामुळे निश्चितच आर्थिक फटका जो आहे तो बसणार आहे. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या भाववाढीचा फायदा होतोय का हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर कांद्याच्या दरवाढी संदर्भात कांद्याची शंभरी ही वृत्त मालिकाची सुरू राहणार आहे. तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.